अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आता आपल्या गुरुचरित्राचं पारायण चालू आहे, सत्यनारायण सेवा चालू आहे, बऱ्याचशा सेवा आपण सगळेजण करत आहोत। लवकरच आपलं गुरुचरित्राचं पारायण जे आहे त्याची सांगता आपल्याला करायची आहे, म्हणजे उद्यापन करायचं आहे। बघा, या ठिकाणी जे जे 9 तारखेला बसलेले आहेत पारायणासाठी, गुरुचरित्राच्या पारायणासाठी 9 तारखेला जे बसलेले आहेत, त्यांचं उद्यापन जे आहे ते 16 तारखेला होणार आहे। जे केंद्रात बसलेले आहेत त्यांचं तर म्हणजे 15 तारखेला होईल, परंतु जे घरी बसलेले आहेत त्यांच्यासाठी खास ही सगळी माहिती सांगितलेली आहे। घरी पारायणाला जे बसलेले आहे हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे। आता या ठिकाणी नैवेद्य किती द्यायचे, कोणते द्यायचे, त्यासोबत पारायण जर आपण 10 तारखेला किंवा 11 किंवा 12 तारखेला काही अडचणींमुळे आपण उशिरा पारायणाला बसलेलं असेल तर त्याचं उद्यापन केव्हा करायचं, आणि त्याचसोबत उद्यापनासाठी जे जे आपण जेवायला ज्यांना बोलवणार आहात त्यांच्याविषयी अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये असतात। या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, त्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या ठिकाणी गुरुचरित्राचा पारायण जे आहे त्याची सांगता, जसं मी सांगितलं की 9 तारखेला जे बसलेले आहेत त्यांचं 16 तारखेला उद्यापन होणार आहे, म्हणजेच काय सांगता होणार आहे, तर ती नेमकी कशी करायची आहे या ठिकाणी लक्षात घ्या। जे 9 तारखेला बसलेले आहेत त्यांचं 16 तारखेला येणार आहे, मग जे 10 तारखेला बसलेले आहेत त्यांचं 17 उद्यापन होईल, जे 11 तारखेला बसलेले आहे त्यांचं 18 तारखेला होईल, आणि जे 12 तारखेला बसलेले आहे त्यांचं 19 तारखेला होईल। आता तुम्ही ज्या तारखेला पारायणाला बसलेले आहे तिथपासून 7 दिवसांचं पारायण तुमचं झालं की 8व्या दिवशी तुम्हाला सांगता करायची आहे, म्हणजेच उद्यापन करायचं आहे। मग ते तुम्ही कोणत्याही तारखेला बसा, तुम्ही जर 9 तारखेच्या आधी बसलेले असाल, म्हणजे 8 तारखेला बसलेले असेल, तर तुमचं जे उद्यापन आहे ते 14 होईल, आणि जे अजून 1 दिवस आधी बसलेले आहे 7 तारखेला त्यांचं 13 होईल। असं तुम्हाला बरोबर तुमच्या तारखेपासून 7 दिवसांचा सप्ताह धरून 8व्या दिवशी तुम्हाला जे आहे पारायणाचं उद्यापन तुम्हाला करायचं आहे। आता लक्षात आलं असेल की तुम्ही कोणत्या दिवशी बसलेले आहे पारायणाला, तर तुम्हाला उद्यापन कधी करायचं आहे हे तुम्हाला समजलं असेल। आता उद्यापन करायचं कसं हे आपण बघूया। या ठिकाणी गुरुचरित्राचं पारायण आपण करायला घेतल्यानंतर त्याच्या उद्यापनाच्या वेळेस आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात, तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला सांगणार आहे। या ठिकाणी सर्वप्रथम आपल्या मनामध्ये येणारा प्रश्न असा आहे की आपण नैवेद्य काय बनवायचा, ज्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं आहे त्या दिवशी आपल्याला नैवेद्य काय बनवायचं। तर या ठिकाणी साधा सिंपल नैवेद्य सुद्धा स्वामी ग्रहण करत असतात दत्त महाराजांना। आपण प्रेमाने जो काही स्वयंपाक साधा सिंपल बनवतो तो सुद्धा या ठिकाणी ते ग्रहण करत असतात। तर सर्वप्रथम तुम्ही वरण भात, या ठिकाणी आपण एक धान्य खाल्लेलं असतं मग नैवेद्याला भात चालेल का, तर हो भात चालत असतो। या ठिकाणी साधा सिंपल तुम्ही वरण भात भाजी पोळी आणि गोडाधोडाला तुम्ही शिरा किंवा खीर बनवली तरीही चालणार आहे। फक्त नैवेद्य बनवताना कांदा लसूण वर्ज्य आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला कांदा लसूण घालायचा नाही। अनेकांचे प्रश्न असतात की 7 दिवस खाल्लेलं नसतं तुम्ही आणि मग नैवेद्याला ज्यावेळेस पुरणाचा जर स्वयंपाक केला, बरेच जण पुरणाचा स्वयंपाक करतात, कोणी साधा सिंपल करतात, तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक केला तरीही चालणार आहे, तुम्ही साधा वरण भाताचा जरी स्वयंपाक केला तरीही चालणार आहे। मनोभावे तुम्ही कोणताही स्वयंपाक करा, फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला कांदा लसूण घालायचं नाहीये। मग काय होतं की बाकीचे घरचे लोक पण जेवणार असतात, त्यामुळे बरेच जण विचारतात की आमटीमध्ये कांदा घातला तर चालेल का, नाही चालणार, कारण की आपण दत्त महाराजांना नैवेद्य देतो आहे, गुरुचरित्रासारख्या दिव्य ग्रंथाला आपण नैवेद्य देतोय, तर कांदा लसूण तुम्हाला या ठिकाणी या स्वयंपाकामध्ये घालायचा नाहीये, हे लक्षात असू द्या। आता तुम्ही कोणता नैवेद्य करा पण त्याच्यामध्ये तुम्हाला कांदा लसूण वापरायचा नाहीये। नंतर दुसरी गोष्ट जो आहे की नैवेद्य जो तुम्ही बनवत आहात तो तुम्ही कोणताही बनवा, परंतु त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे घेवड्याची भाजी ही असलीच पाहिजे। श्रावणी घेवडा, बऱ्याच जणांना घेवड्याची भाजी म्हणजे वाल समजतात, तर तो नाहीये। तुम्हाला लक्षात घ्या की श्रावणामध्ये जो घेवडा मिळत असतो तो आताही मिळतोय, तर श्रावणी घेवड्याची भाजी तुम्हाला बनवायची आहे।
तुम्हाला नाही माहीत तर तुम्ही गुगलवर सर्च करा, इमेज बघा, त्या शेंगा कशा आहेत त्या बघा आणि तशाच मार्केटमधून तुम्हाला आणायच्या आहे. या श्रावणी घेवड्यांची भाजी तुम्हाला नैवेद्याला बनवायचीच आहे. साधी साधा वरण भात चपाती आणि ही घेवड्याची भाजी केली ना तरीही चालणार आहे. तुम्ही पुरणाचा स्वयंपाक केला तरी सुद्धा तुम्हाला ही थोडीशी का असेना ही भाजी बनवायची आहे नैवेद्यासाठी, कारण दत्त महाराजांची अतिशय आवडती भाजी आहे. या ठिकाणी हा नैवेद्य म्हणजे अशा प्रकारचा नैवेद्य तयार करायचा आहे. आता हे किती बनवायचे आहे, या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम पहिला नैवेद्य दत्त महाराजांसाठी, दुसरा आहे स्वामी महाराजांसाठी, तिसरा नैवेद्य आपल्या कुलदैवतेसाठी आणि चौथा जो नैवेद्य आहे तो गुरुचरित्र ग्रंथासाठी बनवायचा आहे. असे तुम्हाला चार नैवेद्य बनवायचे आहे. मग आता तुम्ही जी मांडणी केली आहे गुरुचरित्र पारायणाची, त्या पारायणासमोर तिथे तुम्हाला नैवेद्य ठेवायचा आहे. आपला देव्हारा असतो तिथे ठेवायचा आहे. त्याच्याच शेजारी अजून दोन नैवेद्य ठेवायचे आहे. सरळ एका रांगेत तुम्ही नैवेद्य ठेवले तरीही चालणार आहे. आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे की मी पारायणाची सांगता कशी केलेली आहे. तो एक वर्षापूर्वी केलेला आहे, पण मी त्याची लिंक तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तुम्ही जर यूट्यूबवर माझ्या व्हिडिओजमध्ये जाऊन बघितलं, व्हिडिओ सेक्शनवर क्लिक केलं तर एकाखाली एक तुम्हाला व्हिडिओ दिसतात, तिथे बघा तुम्ही. किंवा कम्युनिटीमध्ये लिंक शेअर केलेली आहे, कम्युनिटी ओपन केली त्याच्यामध्ये सुद्धा ही लिंक शेअर केलेली दिसते, तिथे बघितलं तरीही चालेल. तुम्हाला नैवेद्य कसे ठेवायचे तेही समजेल. आता या ठिकाणी नैवेद्य कसे ठेवायचे आणि किती ठेवायचे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पारायण तुमची सांगता किंवा उद्या आपण कोणत्या दिवशी येणार हेही तुम्हाला समजलं असेल. आता बघा, ज्या दिवशी आपण गुरुचरित्राचा पारायण करतो, जो स्वयंपाक करतो ना, तर पोथीमध्ये सांगितलेलं आहे की एक ब्राह्मण जोडपं आपल्याला जेवू घालायचं आहे. आता आपल्याला ब्राह्मण जोडपं अवेलेबल होईलच असं नाही आहे. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आता ब्राह्मण जोडपं सांगितलेलं आहे, मग नेमकं कसं करायचं, नाही मिळालं तर मग काय करायचं. खूप टेन्शन घेतात, खूप काळजी करतात, खूप विचार करतात. मग त्यांना असं वाटतं की मग आता पाच सवाष्णींना बोलवलं जेवायला तरी चालेल का, मुलींना बोलवलं तर चालेल का, मुलांना बोलवलं तर चालेल का. बऱ्याच जणांचे इतके प्रश्न असतात की ह्यांना जेवायला बोलवू का, त्यांना जेवायला बोलवू का. बघा, या ठिकाणी तुम्ही स्वतः गुरुचरित्राचं पारायण करत आहात तर कोणाला जेवायला बोलवू कोणाला नाही असे विचार करत बसायची तुम्हाला काहीही गरज नाही आहे. या ठिकाणी सवाष्ण जे आहे ब्राह्मण जोडपं ते तुम्हाला सांगितलेलं असतं, ते नाही मिळालं ना तर तुम्हाला काय करायचं आहे. जो कोरडा शिधा असतो ना आपल्याकडे, जे धान्य असतं, जे धान्य म्हणजे गहू तांदूळ किंवा पीठ, असं जे काही कोरडा शिधा असतो ना, थोडासा गुळ किंवा दक्षिणा, यापैकी तुम्ही ब्राह्मणांना जाऊन अशा प्रकारचा शिधा जरी तुम्ही ब्राह्मणाला दिला ना, म्हणजे त्या शिध्यामध्ये ब्राह्मणाच्या घरी एक वेळचं जेवण जरी शिजलं ना तरी तुम्हाला पुण्य मिळत असतं. तर तशा पद्धतीचा शिधा तुम्ही ब्राह्मणाला जाऊन दान केला तरीही चालेल. तुमच्या ओळखीमध्ये कोणी ब्राह्मण असेल त्यांना विचारून तुम्ही ते दान केलं तरीही चालेल. मग आता ब्राह्मण नाहीच मिळालं किंवा मग दान नाही करायला जमलं तर मग दुसरा प्रश्न मी तुम्हाला सांगते. या ठिकाणी आपल्या घराच्या अवतीभोवती जर तुम्हाला जोडपं जेवायला मिळालं ना तर त्यांना तुम्ही जेवायला बसवा. फक्त इतकंच आहे की हे जे पारायणाचं आपलं अन्न बनवलेलं असतं, जो नैवेद्य आपण बनवलेला असतो ना, तो आपल्याला फेकला नाही गेला पाहिजे, वाया नाही गेला पाहिजे. म्हणजे त्या नैवेद्यामध्ये इतकी शक्ती असते की अलौकिक शक्ती असते, ते खाण्यासाठी सुद्धा अहोभाग्य लागतं. तर मग अशा वेळेस तुमच्या घरी जर तुमच्या ओळखीमध्ये कोणतंही जोडपं तुम्हाला मिळालं ना जेवायला, त्यांना तुम्ही जेवू घातलं तरीही चालणार आहे. याच्यामध्ये काळजी करायची काहीच नाही, मग गरजच नाही. आणि मग नाहीच कोणी शेजारी पण नाही जेवायला, तुम्ही अशा ठिकाणी राहत असाल की कोणी तुम्हाला जेवायला नाहीच भेटलं तर मग काय करायचं असाही प्रश्न असतो ना. तर तशी काही काळजी करू नका. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, जे काही दान दक्षिणा आहे दानाच्या स्वरूपात तुम्ही केंद्रात मठात मंदिरात जाऊन जरी तुम्ही तिथे दक्षिणा ठेवली ना, जिथे दानपटीत टाकली, तरीही तुम्हाला पुण्य भेटेल. याचे खूप मार्ग आहेत पुण्य मिळवायचे, तसे मिळवले तरी चालेल. अशा वेळेस तुमच्या घरी अचानक एखादा पाहुणा आला, त्याला तुम्ही जे मग जोडपं नाहीच आहे, मग काय करायचं. अरे जे तुमच्या घरी येत आहे ना ते साक्षात दत्त महाराज आहेत, त्यांना सुद्धा तुम्ही जेवायला दिलं. एखादा लहान मुलगी आली किंवा मुलगा आला, अचानक आला ना तरी तुम्ही मुलगा आला मुलगी आली त्याच्याकडे दुर्लक्ष करून ब्राह्मण जोडप्याची किंवा इतर साध्या जोडप्याची वाट बघत बसले तर दत्त महाराज आपल्या घरी आलेले सुद्धा आपल्याला समजत नाही. जे पण त्या दिवशी आपल्या घरी येईल ना त्यांना
विनंती करा, जेवायला द्या, काही हरकत नाही, फक्त जेवणाचं दान पुण्य तुम्हाला मिळालं पाहिजे, अन्नदान आपल्या हातून ह्या दिवशी झालं पाहिजे, इतकंच लक्षात ठेवा. आणि जर तुम्हाला नॉनव्हेज न खाणारं जोडपं मिळालं ना, तर अहो भाग्य आपलं. सवाष्ण जोडपं जे ब्राह्मण जोडपं आहे ते सांगण्यामागचा उद्देश एवढाच आहे की आपण या 7 दिवसामध्ये नॉनव्हेज खात नाही किंवा काहीच करत नाही, तामसिक पदार्थ खात नाही, कांदा लसूण खात नाही, म्हणून याचा नैवेद्य सुद्धा दत्त महाराजांच्या रूपाने सवाष्ण ब्राह्मण जोडपंच असतं, ते दत्त महाराजच आपल्यासाठी असतात म्हणून त्यांना जेवायला सांगितलेलं असतं. मग नाही ब्राह्मण जोडपं मिळालं तर जे नॉनव्हेज नाही खात असं जोडपं तुमच्या माहितीमध्ये असेल तर त्यांना तुम्ही जेवायला बोलवा. नाहीच मिळालं तर जे कोणी आपल्या शेजारी असेल जोडपं त्यांना जेवायला दिलं तरीही चालणार आहे. असा जास्त विचार मनामध्ये आणायचा नाही की हे असं नाही, ते तसं नाही, ते तसं नाही. जे तुम्हाला मिळेल त्यांना तुम्ही जेवू घालायचं आहे या दिवशी. मनामधले जे काही प्रश्न आहे ना ते काढून टाका. अतिशय भीती मनामध्ये बाळगलेली असते गुरुचरित्र पारायणाविषयी, त्यांच्या उद्यापनाविषयी, नैवेद्याविषयी, तर ही भीती मनामध्ये काढून टाका. पूर्णाचाच स्वयंपाक केला पाहिजे असं पण काही नाही, तुम्ही साधं सिंपल जेवण बनवू शकता, जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही बनवू शकता, फक्त कांदा लसूण त्याच्यामध्ये वापर करायचा नाहीये. या ठिकाणी उद्यापनाविषयी तुम्हाला समजलं असेल आणि ज्या जे तुमच्या मनामध्ये प्रश्न चालू आहेत त्याच्याबद्दलही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अजून तुमच्या मनात काही प्रश्न असेल ना कमेंट करा, मी प्रश्नांची उत्तरं नक्की देण्याचा प्रयत्न करेल. आणि त्यासोबत आता सर्वात महत्त्वाचं सगळं झालंय, मग या नैवेद्य आहे ठेवलेले याचं काय करायचं? जो गुरुचरित्र ग्रंथाला नैवेद्य ठेवलाय तो तुम्ही स्वतः ग्रहण करायचा आहे. आणि त्यानंतर बाकी तुम्ही स्वामी महाराजांना ठेवलंय, आपल्या कुलदेवतेला ठेवलंय, त्यानंतर जे 4 नैवेद्य आहेत त्यातनं मी सांगितलं तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथाचं नैवेद्य तुम्ही स्वतः घ्यायचं, कारण तुम्ही स्वतः पारायण केलेलं आहे, 7 दिवस तुम्ही पारायण केलेलं आहे, तर तो नैवेद्य प्रसाद म्हणून तुम्ही स्वतः ग्रहण करा. आणि बाकीचे नैवेद्य गायीला खाऊ घालायचे आहे. गाय दत्त महाराजांचं स्वरूप आहे, तिला तुम्हाला ते नैवेद्य द्यायचे आहे. आणि जर तुम्हाला गाय त्या दिवशी मिळालीच नाही किंवा गाय भेटलीच नाही तर ते नैवेद्य आपल्याच, फक्त जे आपल्या घरातले आहेत त्यांनाच तुम्ही थोडा थोडा जेवणामध्ये दिला तरीही चालणार आहे. दोन्ही प्रश्न तुम्हाला समजले असतील की नैवेद्य काय करायचे आहे. आता गुरुचरित्र पारायणाची सांगता झालेली आहे, उद्यापन झालेलं आहे, म्हणजे ज्या दिवशी आपण उद्यापन केलंय तो दिवस नैवेद्य तुम्ही जागेवर, म्हणजे तुम्ही खाल्ले आणि गायीला खाऊ घातले किंवा स्वतः खाल्ले, ठीक आहे, नैवेद्य झाले. मग आता ही तुम्हाला मांडणी उचलायची आहे, तर त्या दिवशी तुम्ही आपला ग्रंथ आहे तो जो ग्रंथ आहे त्या दिवशीच, म्हणजे 7व्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही सांगता केली लगेचच घाई करायची नाहीये. नैवेद्य आहे उचलल्यानंतर ती जी मांडणी आहे ती उचलायची, घाई करायची नाही, कारण तिथे साक्षात दत्त महाराज बसलेले असतात. त्यामुळे मांडणी उचलायची, घाई करू नका. थोडी उशिराने उचला किंवा संध्याकाळी उचला काही हरकत नाही. कलशातलं पाणी झाडाला टाकून द्यायचं आहे. जे नारळ आहे, आता या नारळाचं काय करायचं अनेकांना प्रश्न पडलेले असतात, तर नारळ साक्षात दत्त महाराजांचं स्वरूप आपण मांडलेलं असतं म्हणून बरेच जण त्याला फोडत नाहीत, किंवा तुम्ही तुमच्या शेतामध्ये त्याला लावून दिलं तरीही चालणार आहे. नाही तर मग तुमच्या घरामध्ये एखादा छान नवीन वस्त्रामध्ये बांधून वरती ठेवलं तरीही चालणार आहे. बरेच जण फोडून खातात, कोणी पाण्यामध्ये प्रवाहित करतात, कोणी त्यांच्या शेतामध्ये लावतात, कोणी त्यांच्या घरात बांधून ठेवतात. असे 4 ऑप्शन आहे, याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या मनाला जे पटेल ते तुम्ही करू शकतात. त्याच्यानंतर पानं जे आहे कलशाचे ते चारही बाजूनी आपल्या घराच्या तुम्हाला टाकून द्यायचे आहेत. जे तांदूळ आहे ते थोडे थोडे आपल्या धान्यामध्ये टाकायचे आहे आणि थोडेसे तुमच्या जवळपास कुठे पक्षी बसत असेल, कबूतर बसत असेल, त्यांना खाऊ घातले तरीही चालणार आहे. आपल्या दत्त महाराजांची मूर्ती आहे, स्वामींची मूर्ती आहे, ती जागेवर ठेवायची आहे. गुरुचरित्र हा ग्रंथ जिथे आपलं पारायण झालेलं आहे तो पुन्हा त्या पिवळ्या वस्त्रामध्ये बांधून त्याच्या जागेवर तुम्हाला ठेवायचा आहे. चौरंग तुम्ही तिथे जिथे तुम्ही ठेवता तिथे ठेवा. असे जो दिवा अखंड आपण चालू ठेवलेला आहे तो तसाच उचलून आपल्या देवाऱ्यासमोर ठेवायचा आहे, त्याला चालू ठेवायचा आहे. म्हणजे त्याच्यात तुम्ही परत तेल टाकू नका, तो त्याचा त्याचा विजू द्या किंवा त्याचा त्याचा ते तेल संपून तो बरोबर चालू राहील किंवा विजेल. अशा प्रकारे ही समाप्ती करायची आहे. गुरुचरित्र पारायणाची समाप्ती सांगता उद्यापन तुम्हाला समजलंच असेल, तरी सुद्धा काही प्रश्नांची उत्तरं राहिली असेल तर नक्की विचारा. आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती सांगायची होती. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.